उद्या म्हणजे 1 फेब्रुवारी 2020 ला देशाचा अर्थसंकल्प जाहीर होत आहे. सर्वसामान्य माणसाप्रमाणेच शेतकरी, व्यापारी वर्ग आणि प्रत्येक क्षेत्रातील माणसाला या अर्थसंकल्पाकडून काही अपेक्षा आहेत. मात्र गेल्या वर्षी जो अर्थसंकल्प सादर केला गेला त्या अर्थसंकल्पातून आश्वासनांची पूर्तता झाली का आणि आत्ताच्या अर्थसंकल्पातून नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत या सर्वच विषयांवर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि त्याच पद्धतीनं अर्थविश्लेषक अजित अभ्यंकर सर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, काय सांगाल, उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय, मागचा जो अर्थसंकल्प होता त्यातल्या ज्या अपेक्षा होत्या त्या खरंच पूर्ण झाल्या का? खरं म्हणजे अतिशय दुःखाची गोष्ट आहे की केंद्र सरकारने सत्तेवर आल्यानंतर, म्हणजे मोदींनी सत्तेवर आल्यानंतर, सत्तेवर यायच्या आधी आणि अर्थसंकल्प सादर करताना जे जी आश्वासनं, जे जी स्वप्न, खरं म्हणजे गाजरं म्हणायला पाहिजे त्याला, दाखवली, त्यातलं कुठलंही ते पूर्ण करू शकलेले नाहीत. पण आता ते काय बोलले आणि प्रत्यक्षात काय झालं याची सगळी मोजपट्टी करून बसण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण नेमक्या या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांच्या काय अपेक्षा आहेत आणि काय केलं पाहिजे हे धरून जर बोललो तर कदाचित ते जास्त योग्य ठरेल. या अर्थाने मी असं म्हणेन की सगळ्यात पहिल्यांदा आज जर देशाला पैशाची गरज असेल तर ती म्हणजे ही आर्थिक मंदीचं जे सावट आपल्यावरती आहे, त्या आर्थिक मंदीच्या सावटामधून बाहेर कसं यायचं, म्हणजे उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते कमी होत आहे, रोजगार घटतो आहे, देशामधलं बेरोजगारीचं प्रमाण हे गेल्या 50 वर्षात नव्हतं एवढं वाढलेलं आहे. म्हणजे तुम्ही 15 ते 29 हा जर वयोगट घेतलात तर त्याच्यामधला 4 मधला 1 मुलगा बेकार आहे, बेरोजगार आहे. जर ओव्हरऑल लोकसंख्या घेतली, म्हणजे 15 ते 64 या वयोगटातली, तर 100 मधली 8 माणसं बेरोजगार आहेत. आणि हे आपण कितीही मोठे आकडे, म्हणजे अजून तपशिलात जाऊन मी सांगू शकतो, त्या सगळ्याचा अर्थ असा आहे की एका बाजूला मनुष्य शक्ती काम करण्यासाठी उपलब्ध आहे, दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात लोकांच्या न भागलेल्या गरजा आहेत, नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, परंतु ते तिन्ही एकत्र आणणारी म्हणून जी काही व्यवस्था उभी करायला पाहिजे ती व्यवस्था आपण उभी करू शकलेली नाही. आणि अर्थसंकल्पामधून याच्यावरती काही उपाययोजना, याला काहीतरी आपण ज्याला म्हणतो काही उत्तेजन देणं, काही सबसिडी देणं, कुठेतरी अडथळा निर्माण करणं, हे करून हे गुंतवणुकीला आणि रोजगाराला चालना देणं हे अपेक्षित असतं. परंतु अशा प्रकारची धोरणं आत्तापर्यंत तरी घेतली गेलेली आहेत आणि जी घेतली गेलेली आहेत ती ह्याच्या उलटी आहेत आणि त्याच्यामुळे आर्थिक मंदीच्या अधिकाधिक तीव्र अशा फेऱ्यामध्ये देश अडकण्याची भीती त्याच्यातून निर्माण झालेली आहे. आणि याच्यामधून असं कधी कधी वाटतं की बँकांचे आता NPA आहेत, ही फार मोठी समस्या आहे. म्हणजे बँका जे क्रेडिट देतात, कर्ज देतात, त्याच्यामध्ये आता घटच व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे वाढ तर सोडा, वाढ जवळजवळ शून्यवरतच आहे आणि त्याचा घट होईल. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की बँकांचे NPAs एका बाजूला वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला बँका क्रेडिटही देत नाही, त्याच्यामुळे आर्थिक मंदी येते आणि बँका स्वतः तशाही अडचणी येते. आणि बँकाने जर क्रेडिटच दिलं नाही तर बँका अजून लॉसमध्ये जाणार आहेत आणि बँकांचं उत्पन्न मिळणारं व्याज आहे तेही कमी होणार, ते बँकाही नुकसानीत जाणार, NPAsमुळे गेल्यात त्या वेगळ्याच. अशा प्रकारच्या चक्रामध्ये याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही उपाययोजना ही अपेक्षित आहे. तुम्ही म्हणणार काय उपाययोजना करायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा सरकारने हे धोरण ठेवलं पाहिजे की लोकांच्या, म्हणजे श्रमिकांच्या, गरिबांच्या हातामध्ये खरेदी शक्ती जास्तीत जास्त कशी जाईल. आणि यासाठी मनरेगासारख्या ज्या योजना आहेत त्या ग्रामीण भागात आहेत, त्याची अंमलबजावणी जवळपास नाही आहे. 100 दिवस गॅरंटीड रोजगार मिळत नाही, 100 दिवस सोडून द्या 40 दिवसाची सरासरी जिथं मिळतो तिथं, त्याचं पेमेंट सरकारने गेले अनेक महिने करायचं थांबवलेलं आहे, 6-6 महिन्याची पेमेंट स्थगित आहेत. तर आमचं असं म्हणणं आहे की मनरेगाला 60,000 कोटी रुपये मागच्या वर्षी दिले होते, ती रक्कम 1,00,000 कोटी केली पाहिजे आणि ते ॲक्च्युली खर्च केले पाहिजे, मागची थकबाकी दिली पाहिजे. आणि शहरी भागासाठी, विशेषतः युवकांच्यासाठी, शिक्षित युवकांच्यासाठी एक नवी रोजगार हमीची योजना सुरू केली पाहिजे. आणि ती कशी असेल, काय असेल, हा तपशील बराच सांगता येतो, एवढ्या थोड्या वेळात मी तो मांडू शकत नाही. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याच्यामधून एक आपल्याला लोकांच्या खरेदी शक्ती गेली की त्याच्यातून बाजार वाढते. दुसऱ्या बाजूला सरकारने आरोग्यासाठी, शिक्षणासाठी अधिक पैसे खर्च केले पाहिजेत.
आता ते खूप पैसे सगळं सांगता येईल पण पैसे कुठून येणार हा महत्वाचा प्रश्न आहे. महसूल कुठून येणार? तर त्याचा अतिशय म्हणजे काय म्हणतो ना निश्चित व्हायबल व्यवहार्य असा एक मार्ग मी आपल्यासमोर मांडू शकतो. म्हणजे दिस इज सपोर्टेड बाय फॅक्ट्स अँड फिगर्स. आपला देश हा गरीब देश आहे पण आपल्या देशामध्ये आपल्या देशाच्या गरिबीला साजेशी नसलेली अशी प्रचंड सट्टेबाजी आहे. म्हणजे शेअर बाजारात आहे, कमॉडिटी मार्केट्समध्ये आहे आणि ती अतिशय घातक आहे. घातक म्हणजे अशी, एका मर्यादेपर्यंत ती ठीक असते, त्याच्या पुढे जर ती गेली तर अर्थशास्त्रामध्ये ती काउंटर प्रोडक्टिव्ह होते. म्हणजे समाजातली जी बचत आहे बँकांची असेल किंवा प्रॉव्हिडंट फंडाची असेल ती सगळीकडे सट्टेबाजीकडे वाहत चाललेली आहे. म्युच्युअल फंडाचे सुद्धा पैसे चाललेले आहेत. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की ते पैसे उत्पादक क्षेत्रात गुंतवले जात नाहीत, सट्टेबाजीमध्ये जातात. आता ह्याच्यावरती खूप आणि आपल्याला कर उत्पन्नाची गरज आहे. हे दोन्ही एकत्र येऊ शकतात. कसे? सट्टेबाजी तर कमी करायची आहे, मग त्याच्यासाठी सट्टेबाजीवरती एक कर आज आहे, त्याला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणतात. तो अत्यल्प आहे, म्हणजे ज्याला आपण दोन टप्प्यावर मी थोडंसं तांत्रिक पाटील तुम्हाला, परंतु हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. कोणी तपशील कोणी सांगत नाही. असं आहे की ज्याला प्युअर सट्टेबाजी म्हणतात त्याच्यावरती तो कर 100 रुपयाचा जर तुम्ही व्यवहार केला तर 0.01% एवढा आहे. म्हणजे एक 100% एवढा आहे. आणि जर तुम्ही ट्रेड प्रॉपर पैसे गुंतवलेत शेअर्समध्ये, म्हणजे त्याला आपण नॉर्मल गुंतवणूक म्हणतो, तर तो 0.01% आहे. म्हणजे याच्यापेक्षा 10 पट जास्त आहे. म्हणजे 1.1% आणि 100%. माझं असं म्हणणं आहे की स्पेक्युलेशन ज्याला प्युअर सट्टेबाजी म्हणतात त्याचं प्रमाण प्रचंड जास्त आहे. त्याच्यावरती जो 1.1% एवढा कर आहे तो या लेवलला आणून ठेवा. म्हणजे 1.1% एवढा करा. हे जर केलं तर आमच्या म्हणजे सगळ्या हिशेबाप्रमाणे कमीत कमी 1.5 लाख कोटी रुपये सरकारकडे जास्त जमा होऊ शकते आणि त्याच्यातून बऱ्याच प्रमाणामध्ये सट्टेबाजीला आळा पण बसेल. म्हणजे थोड्या प्रमाणात सट्टेबाजी कमी पण होईल पण कमी केलेल्या सट्टेबाजीवरचा कर जरी विचार केला तर तो 1.5 लाख कोटी त्याच्यामधून या सगळ्या योजना चालू पाहिजे. सरकार फंडिंग करतात थोडक्यात सांगायचं तरी सांग. हा सर, आणि अजून एक महत्वाचा मुद्दा, म्हणजे गेल्या अर्थसंकल्पावेळी अर्थमंत्री असं म्हणाले होतं की आपली जी इकॉनॉमी आहे 2020 पर्यंत 5 ट्रिलियन एवढी इकॉनॉमी करण्याचं त्यांचं उद्दिष्ट असणार आहे, पण तशा पद्धतीचं कुठलंच जे आहे ते सध्या झालेलं दिसत नाही गोष्टी. तर याला नेमकं कारण काय असेल की या वर्षभरामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये इतके प्रमाणात घसरण झाली, इतका अर्थव्यवस्थेचा टक्का घसरला? आता जर एखाद्या लहान मुलाने असं म्हटलं की मी मोठा होणार आहे, मोठ्या झाल्यावर माझं वजन एवढं होणार आहे, तर ते आपण समजू शकतो दुर्लक्ष लहान मुलं आहे. परंतु जर एखादा मोठा मनुष्य असं म्हणायला लागला की मला चांगलं आरोग्य पाहिजे म्हणून माझं वजन आता मी 100 किलो करणार, तर एखादा डॉक्टर त्याला त्याचं शरीर तपासणे त्याचं डोकं तपासेल, तर मला असं वाटतं थोडंसं हे $5 ट्रिलियनच्या इकॉनॉमीचं जे काही एक बोगस स्टेटमेंट आहे हे म्हणजे माझ्या शरीरामध्ये चरबीचं वजन असणार आहे का कशाचं वजन असणार आहे याचा विचार न करता, माझ्या अंगावर सूज येणार आहे का माझा म्हणजे माझं आरोग्य वाढणार आहे याचा काही ज्यांना विचार करता येत नाही ते लोक $5 ट्रिलियनच्या इकॉनॉमीची भाषा करू शकतात. मुद्दा असा आहे की आज भारताची अर्थव्यवस्था 2 ट्रिलियन GDP आपला $2 ट्रिलियन आहे. तो 5 करणार याचा अर्थ तो 2.5 पट आपण करायची भाषा करतोय. 2.5 पट म्हणजे याचा अर्थ असा झाला की 150% ऍडिशन त्याच्यात तुम्हाला करायचे 500 अधिक. ही केल्यानंतर ही कुठल्या क्षेत्रामध्ये जाणार आहे ती मुळामध्ये तुम्ही इकॉनॉमीमध्ये जे विषमता आहे ही बेरोजगारी आहे याच्यावरती जोपर्यंत डायरेक्ट हल्ला करत नाही ते दूर करण्याची धोरणं घेत नाही तोपर्यंत एक तर अशी इकॉनॉमी वाढणंही शक्य नाही. आणि 5 ट्रिलियन थोडा समजा 3 ट्रिलियन झाली तर याचा काहीच उपयोग नाही आहे, कारण त्याच्यातून जर बेरोजगारी कमी झाली नाही, विषमता कमी झाली नाही, त्याच्यामधून ग्रामीण आणि शहरी अशा प्रकारचा जो भेद आहे त्याच्यामधून बकालीपणा कमी झाला आहे, प्रदूषण कमी झालं आहे, तर इकॉनॉमी वाढणार म्हणजे काही शरीरावर सूज येणार आहे. आणि शरीरावरती जेव्हा सूज येते तेव्हा त्या माणसाला ICU मध्ये ठेवतात,
तेव्हा त्याला वजन वाढलं म्हणून त्याला पारितोषिक देत नाही. म्हणजे अर्थात मोदी सरकार करू शकते तसं, परंतु त्या देशाला ज्या सरकारला देशाचं हित साधायचं ते सरकार असं करणार नाही. तेव्हा ही भाषा बोगस आहे, ती व्यवहारामध्ये येण्याची सुतराव शक्यता नाही. आणि जरी आली चुकून थोड्याफार प्रमाणात तर त्याचा कोणालाही फायदा नाही. अजून एक सर महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन, त्यांच्यावर अशी टीका केली जाते की हे जे बजेट तयार केले जाते ते त्यांच्या मंत्रालयाचं नसून त्याच्या मागे दुसऱ्या काही लोकांचा हात आहे, की हे बजेट जे आहे ते वरच्या पातळीवर तयार केलं जात आहे आणि निर्मला सीतारामन यांना खरं तर या पदावरून हटवलं पाहिजे अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. तुम्हाला काय वाटतं या अर्थमंत्र्यांच्या बद्दल? तुम्हाला किती मंत्र्यांनी संरक्षण मंत्री जेव्हा त्या होत्या आणि राफेलचा डील झाला, कोणी केला? संरक्षण मंत्र्यांनी केला, मनोहर पर्रिकर होते. मनोहर पर्रिकरांनी काहीतरी थोडंफार तिथं फाईल उघडण्याचा प्रयत्न केला, त्यांना गोव्यामध्ये परत पाठवलं. सगळा राफेल डील हा पंतप्रधानांनी सिंगल हँडेडली डिफेन्स कमिटीच्या सगळ्या शिफारसी डावलून केला आणि ते करण्यासाठी एक उजगावणं पाहिजे म्हणून त्याचं निर्मला सीतारामन आणलं. तर निर्मला सीतारामन असो, स्मृती इराणी असो, सगळे जे प्रकार जावडेकर खूप नावं येत आहेत, बहुतेक म्हणजे शंभरातली 10-9 नावं तशीच आहेत. ही अशीच लोक तिथं बसतात की जी लोक पंतप्रधान कार्यालयामधून जी फाईल येईल त्याच्यावरती न वाचता सही करते. पण निर्मला सीतारामन यांचं कामच आहे ते की त्यांनी वर्ण आलेली फाईल सही करायची. एका निर्मला किती मंत्र्यांना काढणार तुम्ही असं? फक्त मंत्रिमंडळच तसं आहे, इथं फक्त एकच मंत्री आहे, त्यांचं नाव प्रधानमंत्री. आणि दुसरं एक लॉ अँड ऑर्डर साठी म्हणजे दडपशाही करण्यासाठी बेसिकली अमित शहा लागलेले आहेत. बेसिकली दोन आहेत, म्हणजे एक लाठीदारी आणि एक लाठीदारी, म्हणजे दोनच मंत्री या मंत्रिमंडळामध्ये. बाकी आय एस ऑफिसर्सचे वरचे कोणतरी लागतो म्हणून आहे काही जात. आता उद्या अर्थसंकल्प जाहीर होतो, या अर्थसंकल्पातून खरंच काही लोकांनी अपेक्षा करण्याची गरज आहे का की सामान्य नागरिकांना काही दिलासा देणाऱ्या गोष्टी होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? असं होऊ शकलं असं मला वाटत नाही. याचं कारण असं की सरकारची पैसे खर्च करण्याची जी काही क्षमता असते ती सर्व क्षमता ही सरकारने श्रीमंतांना म्हणजे आता कंपन्यांना ऑगस्टमध्ये 1,45,000 कोटी रुपयाच्या सवलती देऊन त्यांनी स्वतःची ऑलरेडी क्षमता जवळजवळ नष्ट केली. सरकार कर संकलन डायरेक्ट टॅक्सेसचं हे जेवढं त्यांचं प्रोजेक्टेड होतं 13,00,000 कोटी रुपये, तर ते 11,00,000 कोटी सुद्धा होईल की नाही अशी शक्यता आहे. GST साधारण म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेसचं तेच आहे, त्यांचं उत्पन्न नसल्यामुळे ते खर्च करण्याचा प्रश्न आहे. आणि सरकार ज्या बजेटमध्ये सरकार खर्च करू शकणार नसतं तिथं सरकार काहीच करू शकणार नसतं. इच्छा हा तर अजून महत्त्वाचा भाग आहे, त्यांच्याकडे मुळात आणतच नाही तर कोण येणार आहे. त्यामुळे या जोपर्यंत ते काहीतरी एक त्यांचा मूलभूत दृष्टिकोन बदलत नाहीत तोपर्यंत आहे. तर आपण बघितलं की उद्या जे बजेट सादर होते साधारण त्या बजेटमधून सर्वसामान्य नागरिक असेल किंवा कुठलंही क्षेत्र असेल या क्षेत्रातील लोकांना दिलासा मिळेल अशा गोष्टी बाहेर येतील असं वाटत नसल्याचं स्पष्टपणे अर्थविश्लेषक अजित अभ्यंकर यांनी सांगितलं. आणि त्याच पद्धतीनं हे बजेट खरं तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन जरी सादर करत असेल तरी त्याच्या मागे जे आहेत ते दोन महत्त्वाचे व्यक्ती ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री असलेले अमित शहा हेच असतील असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आरती मोरे, SW न्यूज मराठी, पुणे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.